मी पोलीस निरीक्षक नारायण पवार यवतपूर स्टेशन. यवतपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये शरीरा विरुद्धच्या गुन्ह्यावर आणि माला विरुद्धच्या गुन्ह्यावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील तंटामुक्ती समिती, ग्रामसुरक्षा दल आणि ग्रामसुरक्षा यंत्रणा हे कार्यान्वित करणार आहे. प्रत्येक गावागावामध्ये तंटामुक्तीच्या समित्या स्थापन झालेल्याच आहेत, परंतु बऱ्याच गावामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष नाहीत, बऱ्याच गावामध्ये समित्या कार्यान्वित नाहीत. तर ह्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत यांना माझं आवाहन आहे की आपापल्या गावामधील तंटामुक्तीच्या समित्या कार्यान्वित कराव्यात आणि गावातील जे काही जमिनीविषयी महसूलविषयी जास्तीत जास्त तंटे आहेत गावातले तंटे गावातच सोडवावेत असे मी सर्व ग्रामपंचायतला आवाहन करत आहे. आणि आमचा पोलीस विभागही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणार आहे. त्याचबरोबर गावातील मालाविषयीच्या गुन्ह्यावर नियंत्रण करण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची गावोगावी स्थापना झालेलीच आहे, परंतु हे ग्रामसुरक्षा दल ॲक्टिवेट करण्याचं मी जास्तीत जास्त काम करणार आहे. प्रत्येक गावामध्ये आठवड्यातून किमान एक वेळा ग्रामसुरक्षा दलाच्या मार्फत नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे जे काही घरफड्या किंवा इतर चोऱ्याचे गुन्हे घडत आहेत त्याच्यावर नियंत्रण होण्यास त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला दक्षता समित्या ह्या स्थापन करण्यात आलेल्याच आहेत, त्या पण मी कार्यान्वित करणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार आहेत.